च्या अराउंड आम्ही निघालो न्यूयॉर्क साठी. आम्ही इथे बफेलो मध्ये थांबलो होतो, तर काल नायगरा फॉल विजिट केला आणि आता नेक्स्ट प्लॅन जो आहे ते न्यूयॉर्क विजिट करायचा आहे. तर ब्रेकफास्ट वगैरे करून आम्ही आता निघालो आहे न्यूयॉर्कला. इथून न्यूयॉर्क जे आहे हे 5-5.5 तासांवर आम्हाला दाखवतोय, म्हणजे पूर्ण टोटल जे आहे ते 6-7 तासांवर आहे. आम्हाला 1.5 तास झालाय निघून, आम्ही पोहोचू 4-4.25 वाजेपर्यंत तिथे पोहोचू आणि तिथे पोहोचल्यावर मग बघू की कुठचं अट्रॅक्शन बघायचं आहे आणि कुठे जायचं आहे ते. नानी शेती बघतायत, प्रत्येक शेतकऱ्याचं घर आहे आणि त्याच्या बाजूची जमीन आहे आणि लावलेत त्यांनी बघ इकडे. आता ही लोकांचा पण धान्याचं आहे बघा, केवढं सगळं लांब लांब पर्यंत धान्याची शेती आहे सगळी. आजूबाजूला दोन्ही साइडला पूर्ण धान्यांची शेती आहे. परी आणि रायन बसलेले आहेत मागे, आत्या इथे बसलेले आहेत, नानी शेती बघतायत सगळ्या. धान्याची शेती दिसते सगळी. हा आता इथून हॅलो करतायत. चला आता भेटू, पुढे अपडेट देत राहू आम्ही. किती भारी वाटतंय ना ते बघ ना, बघ किती आहे बघ, शेतीच शेती आहे सगळीकडे. बघ कसं आहे, ही अजून मोठी नाही झाली. ते वरचंय ना पूर्ण धान्याचा साठा करायला, शेतातली घर आहेत सगळी. आणि हे बघ आहे गोठा पण आहे. आता यावरा धान्य जर होता सर तू विचार कर ना, गाई म्हशींना तर हेच मिळत असेल खायला ना सगळं. आणि या मशीन ते इक्विपमेंट ठेवलेले आहेत शेतांसाठी, फवारणी वगैरे करायला वापरतात. फवारणीसाठी वापरतात ना ते. इन हाफ अ माइल टर्न राइट ऑन टू पियोरिया रोड. हे सगळं आम्हाला कंट्री साइड लागलेली आहे, सगळं आजूबाजूला ग्रीन आहे आणि धान्यांची शेत, आपल्या शेतावरचे घर हे सगळं इथे दिसत आहे जाता येतात. शेतकरीचं घर आहे तिकडे. गाई म्हशी ठेवलेल्या आहेत. हे आपल्या गावाला, आपण जेव्हा आपण गावाला जातो अशी ऊसाचे मळे दिसतात ना आपल्याला. जाता येत मका लावलेले, सगळं मका आहे हा. आणि आलेत पण मके त्याला, ते मक्याचे झाड होते पहिले, पण मका खाली आलाय, वरती नाही आलाय. वेगळे मके वरती येतात ना मके, आपल्या इथे वरती येतात हे वेगळ्या प्रकारचे. आपल्या आपल्या गावाला असतो ना इथे गाडी थांबवून जाऊन मका घेऊन आलो असतो एक, आपल्या इथे ऊसाचं ऊस जसं घेतात लोक, ऊसाचं शेत दिसलं की जाऊन घेतात. आम्ही ना इथे एक रेस्टरूम साठी ब्रेक घेतलाय, एक गॅस स्टेशन आम्हाला दिसलं तर आम्ही आता गॅस स्टेशनवर चाललोय, थोडंसं फ्रेश होऊ, चहा कॉफी काहीतरी घेऊ. गॅस स्टेशन जे आहे अच्छा लगा देख के कि अपने इंडियन का मिल गया यहाँ पे. यहाँ बीच में रुक गए ना तो हमको थोड़ा नया लग गया है कि गांव के बीच में कैसे इंडियन खाना दिख गया. हाँ एक्सपेक्टेड नहीं था बिल्कुल हम लोगों को. हाँ हमारा यूट्यूब चैनल है तो हम दिखा देते हैं. अंकल इतना कवर कर रहे थे, पंजाबी अंकल है. कहाँ से हो अंकल आप, कहाँ से हो आप, इंडिया से कहाँ से, पंजाब जलंधर. जलंधर से हो आप, पंजाब जलंधर. त्यांच्या इथे ढाबा आहे इथे आणि आपलं जेवण वगैरे पण सर्व करतात सगळं आणि बाकीच्या पण गोष्टी आहेत. मस्त हिंदी गाणी वगैरे लावलेले आहेत इथे. चाय मिलेगी सर, चाय तो मिल जाएगी अगर आपके पास टाइम है तो बना देंगे. इंडियन वाली? हाँ जी इंडियन वाली, मैं कह रही इंडियन वाली बना के देंगे कोई बात नहीं. अगर लगेगा टाइम 5 मिनट लगेगा, 5 मिनट लगेगा. हाँ जी हाँ जी, तो बना दे. 5 मिनट में हो जाएगा, चाय मिल जाएगा, चाय मिलेगा, चाय मिलेगी. हाँ जी हाँ जी ठीक है, चलेगा चलेगा. बनाओ एक तो मतलब काली चाय चाहिए, एक मिल्क वाली और एक मिल्क वाली. ओके जी, तो मिल्क वाली दो दे दो आप. ते एक ढक्कन ढक्कन. हाँ ले लीजिए. थैंक यू अंकल. शक्कर थोड़ा कम डाला है उसमें, थोड़ा थोड़ा तेज कर देते हैं हमें, थोड़ा सा मीडियम मतलब रख देते हैं. काला चहा मिला है. आता है नानी ना जाऊं देते. कोई बात नहीं, आमची चहा पण आलेली आहे. आम्ही ते ढाब्यावरून समोसा आणि चहा घेतला होता ना, समोसाची टेस्ट केली, समोसा मस्त आहे, एक नंबर समोसा आहे.
आम्हाला बिलकुल वाटलं नव्हतं की चांगलं असेल, कारण काला भी नायगराच्या इथे ना ते इंडियन फूड ट्रक होते, तिथून काही जेवण घेतलं होतं ना, तर ते ओके ओके होतं, एवढं चांगलं नव्हतं, आणि म्हणून घाबरून आम्ही इथून काही जास्त घेतलं नाही यांच्याकडून. पण आता समोसा टेस्ट केला, समोसा खरंच भारी आहे, छान आहे, घरी भाजी प्रॉपर बनवलेली आहे पंजाबी पद्धतीची, आणि परत गाडी फिरवून असं वाटतं जावं. आलू पराठे होते जे प्रॉपर जे पंजाबी फूड असतं ना, ते सगळं ते लोक गरम गरम तिकडे बनवून देत होते. जर आधी माहिती असतं चांगलं असेल ना, आम्ही मस्त पराठे वगैरे तरी घेऊन आलो असतो इथे गाडीमध्ये खायला. गाडी फिरव. नानींना पण आवडलं ना नानी, आपण तिकडे पुढे अजून घेऊन आणायचं. आता इथे ना असं फील यायला लागलंय की आपण इंडियामध्ये आहोत. आता हळूहळू आहे ना इथे या गोष्टी सगळ्या आपल्याला भेटायला लागल्यात. आम्ही ऐकलं होतं, बोलून घेऊ, आम्ही ऐकलं होतं इकडे सगळ्या आपल्या इंडियन गोष्टी मिळतात म्हणून, त्या आता इथे भेटतायत ना, तर खूप आम्हाला बरं वाटतं. पोचायला अजून 2.5 तास आहेत, तर आम्ही इथे ब्रेक घेतलेला आहे, गॅस भरायचा होता गाडीमध्ये, आणि प्लस रेस्टरूमला वगैरे पण जायचं होतं, तर आता आधी आम्ही गॅस भरतो आणि मग आम्ही फ्रेश वगैरे होतो आणि मग परत उरलेले 2.5 तास मग पुढे जाऊ, खाऊ पिऊ काहीतरी बघू, कारण इथे मागे मॅगडी आहे, मॅगडीमधून काहीतरी घ्यायचं विचार चाललाय, बघू आधी गॅस. तिथे ट्रेन उभी आहे, बस आहे का ट्रेन आहे माहिती नाही, वरती बस सारखं दिसत होतं. ब्रिज आहेत क्रॉस करायला, आणि आत्ताच आम्हाला इथे न्यू जर्सी मध्ये आम्ही एंट्री केली आणि ट्रेनचा ट्रॅक दिसला. इथून बाजूने हे स्टेशन आहे, रूल्स आहेत. ट्रेन चालली बघ, बरी बघ ट्रेन रायन, इथे अशा ट्रेन पण चालतात. हे रेल्वे स्टेशन आहे इथलं, इथे रेल्वे स्टेशन आहे सगळं, नेवार्क ब्रॉड स्ट्रीट म्हणून. इथे लोक ट्रेनने पण भरपूर ट्रॅव्हल करतात. आणि आता समोर ब्रिज, ड्रॉ ब्रिज म्हणाले होते का, बंद होतो का ब्रिज, तो फोल्ड होतो तो करे. तिथून जाताना बघा बस पण बऱ्याच दिसत आहेत, एकदम इझिली अवेलेबल आहेत बस, पण सगळ्या पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे सगळं इझिली अवेलेबल. तर 7 तासाच्या प्रवासानंतर आम्ही जर्सी सिटीमध्ये पोचलो, आणि जर्सी सिटीमध्ये आम्ही एक एअरबिनबी बुक केलं. ही जी समोर बिल्डिंग दिसते त्याच्यामध्ये एक अपार्टमेंट आहे जिथे आम्ही पुढचे 2-3 दिवस राहणार आहोत, आणि हा त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे. तर घरी गेलो आम्ही संध्याकाळी, आणि घरी जाऊन आम्ही थोडं फ्रेश वगैरे झालो, फ्रेश वगैरे होऊन परत खाली उतरलो, आणि इथून आम्ही आता जाणार होतो न्यूयॉर्कला. न्यूयॉर्कमध्ये टाईम स्क्वेअर म्हणून खूप प्रसिद्ध आहे, तर संध्याकाळी तिथे म्हणतात लाईट्स वगैरे पण असतात, तर ते दिसायला आणि बघायला खूप छान वाटतं. तर आम्ही ठरवलं की इव्हिनिंग तशी पण झालेलीच आहे, तर आपण न्यूयॉर्कच्या टाईम स्क्वेअरला जाऊया. तर तिकडे काय आहे की क्राऊडेड आहे, खूप गर्दी असते, तर त्या गर्दीमुळे ना आपण जर आपली गाडी घेऊन गेलो ना, तर तिथे पार्किंग शोधत बसावं लागतं आणि लांब लांबपर्यंत पार्किंग भेटते. तर ते अवॉइड करण्यासाठी आम्ही काय केलं, आम्ही एक उबर केली, उबर करून मग आम्ही तिकडे त्या उबरने टाइम स्क्वेअरला गेलो. लिंकन टनल आहे, पाण्याच्या मधोमध आहे, इट्स अंडर द वॉटर. जर्सी आणि न्यूयॉर्कच्या मधला ब्रिज होता हा, कनेक्ट करतो, ब्रिज नाही टनल होता, हा कनेक्ट करतो जर्सी आणि न्यूयॉर्क. हे मिड टाउन एरिया आहे, आणि यस, आणि इथे एम्पायर स्टेट बिल्डिंग पण आहे. एम्पायर स्टेट आणि टाउन टाइम स्क्वेअर तुम्ही एक दिवशीच करू शकता,
पण सकाळच्या टायमाला तुम्हाला युजुअली एम्पायर स्ट्रीटला येतात. आणि टाइम स्क्वेअर जे आहे ते रात्री छान दिसतं. इथे मॅडम टुसार्डचं पण म्युझियम आहे, मॅक्स म्युझियम. इथे हॉप ऑन आणि हॉप ऑफचं पण बसेस असतात. तर इथे बाजूला बस आहे आता दिसेल, ते पूर्ण वरतून जे ओपन एरिया असतं. इथे सगळे असे फूड ट्रक लावलेले आहेत. ऍक्च्युली आलो इथे आणि पाऊस पडायला लागलेला आहे, तर वेट करतोय पाऊस जाण्याचा, म्हणजे मग हे सगळं जे टाइम स्क्वेअर आहे ना हे फिरू शकू. इथे सगळे उभे आहेत, रोशन पण आहे टाइम स्क्वेअर वर, ते परी पण आहे. नानी आणि रायन, रायनला फक्त पावसामध्ये भिजायची वाट बघतोय ना. ऐ बदमाश, तुला तर फक्त पावसाची मजा आले ना. आणि इकडे हे फेमस मध्ये ना, इथे न्यूयॉर्क मध्ये स्ट्रीट फूड भरपूर आहे. तर त्याच्या बऱ्या स्ट्रीट फूड पैकी ना एक स्ट्रीट फूड आहे चिकन ओव्हर राईस किंवा मग लॅम्ब ओव्हर राईस, हे सगळं इथे दिलेलं आहे. आपल्याकडे असं मुंबईला चौपाटीला गेलो, आपल्याकडे भेळपुरी, दहीपुरी, पाणीपुरी, तर इकडे हे असे स्ट्रीट फूड मिळतात. इथे ना खूप मुलं, खूप मुलं, लहान मुलं मोस्टली जे टीनेजर्स गांजा वगैरे, चेन वगैरे स्मोक करतायत, गांजा वगैरे स्मोक करतायत, खूप वास येत आहे. मोस्टली मुलांसाठी ते माहिती नाही, मला तरी कम्फर्टेबल नाही वाटलं हे. थोडासा पाऊस पडतोय त्याच्यामुळे आम्हाला हे शेड खाली इथे येऊन उभं राहायला लागलं. डिसएडवांटेज आहे इकडचे ही वस्तू शॉप आहे तिकडे. देसी बाबा दपारी इकडे पिक्चर काढत असतात. पिक्चर्स हिअर इन बिटवीन दिस इज सेंटर. पाऊस कमी झाला ना मग थोडंसं पुढे जाऊ शकतो. हे आहे न्यूयॉर्कचा टाइम स्क्वेअर. पाऊस आमचा कमी झाला आणि आम्ही इथे ना टाइम स्क्वेअरला आलेलो आहे. हे भरपूर लांब आहे, म्हणजे बरंच हे स्ट्रीट फिरावं लागतंय, पण नानी आणि आत्त्याने ना तेवढं चालवणार नाही, म्हणून ह्या मेन स्क्वेअरमध्ये आम्ही उभे आहोत. आणि जेवढं होईल तेवढं एक्सप्लोअर करू, पण आय थिंक सगळं नाही होणार, पण मेन एन्जॉय करणं आणि त्यांना दाखवणं महत्त्वाचं आहे. थोडंफार बघितलं आणि त्यांनी एन्जॉय केलं, तेच खूप मोठी गोष्ट असेल आमच्यासाठी. आणि ते असे मिनी माऊस, मिकी माऊस वगैरे असे फिरतात की त्यांच्यासोबत असं पिक्चर घ्यायचा, असे कॉस्ट्युम घालून फिरतात. आपण त्यांच्यासोबत जर पिक्चर, काही पैसे पे करायचे आणि त्यांच्यासोबत पिक्चर क्लिक करू शकतात. हॅलो रायन, हाऊ आर यू रायन? हॅलो इकडे हे सगळे स्ट्रीट फूड आहे. तर परीला ट्राय करायचं होतं, तर ती चेक करते की काय घेणार आहे म्हणून. परी काय घेते?
पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये ना टॅक्सी राईड पण इन्क्लुडेड आहे, जे सायकलवर आहे आपल्याकडे जुन्या काळात कसं चालायचे रिक्षा तशा आहेत. रात्रीचे वाजलेत 11 वाजता आम्ही इथे घरी आलो. तर इथून जाताना काय असतं, इथे जेव्हा तुम्ही चांगल्या सिटी एरियामध्ये जेव्हा येताना तेव्हा गर्दी खूप असते. तर इथे लोक प्रेफर करतात की पब्लिक पार्किंग, पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे बस झालं, ट्रेन झालं किंवा मग उबर झालं, ह्याच्याने ट्रॅव्हल करायचं, जेणेकरून आपल्याला मग पार्किंग शोधायची गरज पडत नाही आणि ड्रायव्हिंग पण खूप रॅश असते. तर इथल्या लोकांना त्या एक्सपिरियन्स असतो, त्या हिशोबाने आपण ते सेफली सगळ्या गोष्टी करू शकतो. पण जेवढं आम्ही बघितलं ना तेवढं इकडे कसं आहे ना की जेव्हा तुम्ही ट्रेनने ट्रॅव्हल कराल ना ते खूप बेटर पडतं, कारण उबरने थोडंसं कॉस्टली पडतं तुम्हाला. आणि तुमची गाडी जर घेऊन गेले टाइम स्क्वेअरला तर तुम्हाला तिथे $10 पर अवर पर 30 मिनिटचे लागतात. तर तुम्हाला जे जास्त वेळ नाही स्पेंड करायचा आहे तर तुम्ही तिथे गाडी पार्क करू शकता. तिथे पे अँड पार्किंगचे असे बरेचसे ऑप्शन आहेत. आणि दुसरं म्हणजे ट्रेनचं जे प्रवास आहे ना तो इझी जातो, ज्यांच्यासोबत आई वडील म्हणजे एजेड लोक नसतील जे प्रवास करू शकतात ना, तर सगळ्यात चांगला प्रवास जो असतो हा ट्रेनचा असतो आणि कॉस्ट इफेक्टिव्ह पण असतो. आणि तुम्ही तुमच्या फ्लेक्झिबिलिटी, त्यांचे जे शेड्यूल्स आहेत बऱ्याच अशा ट्रेन रन होतात तर तुम्ही तो प्रवास करू शकता. चला, आणि हा एअरबीएनबी आम्ही इथं जो जर्सी न्यू जर्सीमध्ये जो एअरबीएनबी घेतलेला आहे, जे घर घेतलेलं आहे आमचं रेंटवर, ते मी होम टूर तुम्हाला उद्या देईल की इथे न्यू जर्सीमध्ये घरं कशी असतात आणि एअरबीएनबीवर घरं कसे ते लोक रेंटवर देतात ते. चला, आजच्या पुरतं एवढंच. आता आम्ही व्हिडिओ इथेच थांबवते. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.